आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जागत बसू नका. हो वहिनी, काय झालं? स्वस्त दिसतंय. भाऊजी बघा ना, आता आज हळदीचा कार्यक्रम झाला. अख्ख्या कार्यक्रमात वेद नव्हता आणि अजूनही घरी आलेला नाही. अहो पण तुमच्यासोबतच गेला होता ना तो उष्टी हळदीला. हो बरोबर आहे, पण काहीतरी महत्वाचं काम आहे नंतर येतो म्हणाला. हो येईल ना. तुमचे काही बाकीची कामं असतील तर आठवती. बरं तो दादा झोपलाय, तुम्ही कशाला चालतंय? जा आराम करा, उद्या सकाळी आपल्याला लवकर जायचं हॉलवर. हा बघा, त्याच्या हाताला काहीतरी लागलंय. मी बघून येतो. नाही नाही भाऊजी, तुम्ही जा झोपायला, मी बघते. ठीक आहे. जग स्वार्थी आहे, एखाद्याला जीव लावणं मूर्खपण आहे. का मी तिच्याकडे ओढला गेलो? का जीवाचं हरण केलं? कशासाठी? अख्ख जग खोटारड आहे, अख्ख जग स्वार्थी आहे, अख्ख जग स्वार्थी आहे. शांत हो बाळा, शांत हो. काय झालं? असं चिडवून रागवून काही होतं का? जग मतलबी आहे ग. नको बोलूस. काय झालं मला सांगशील का? काय सांगू, सगळं संपलंय आता. माझ्या स्वप्नांचा, माझ्या विश्वासाचा चुराडा झालाय ग. शून्य उरलंय, शून्य. वेद, हे बघ, तुझ्यासारख्या कर्तृत्ववान मुलाच्या तोंडी अशी निराशेची भाषा शोभत नाही. एवढ्यात रागा करण्याचं काय कारण आहे? जेव्हा परकी माणसं फसवतात नाही तेव्हा नाही त्रास होत, पण आपला माणूस जेव्हा आपल्या अस्तित्वावर डांबर फासतो ना तेव्हा त्रास होतो. आहे धोका, विश्वासघात मला नाही सहन होत ग, पण नलीने मात्र आज माझ्यासोबत तेच केलं. नलीने? आई, मी नलीवर मनापासून प्रेम केलं हा माझा गुन्हा आहे का ग? काय बोलली नली तुला? खूप काही बोलली ग. मला असे पटलंय, सुंदर दिसणाऱ्या नागिनीच्या मनात ना फक्त विष असत, फक्त विष. नलीच्या मनात सुद्धा फक्त विषच आहे. ठीक आहे ग, चुका झाल्यात आपल्याकडून, पण त्याच्यासाठी मी आपल्या माणसाचा अपमान सहन करणार नाही. तुला माहितीये बाबांबद्दल बोलताना ती अरे तुरे ना बोलली, कोण आहे ती? काय समजते ती स्वतःला? दिसतय तितकं हे प्रकरण सोप्प नाही. नलीकडून जिवारी गाव घेऊन आलाय वेद. ती मला काय बोलली माहिती? तिला ना माझ्या खांद्यावर प्रेमाची बंदूक ठेवून खोद घराण्याला उद्ध्वस्त करायचं होत. बाबाराव खोट्याला धडा शिकवायचा होता तिला. तिला माझ्याविषयी काही वाटत नाही, ते सगळं नाटक होत. मग आता इतका मोठा विश्वासघात घेऊन मी कसा जगू ग? वेद, हे बघ, शांतपणे विचार कर. असं लगेच निर्णयापर्यंत यायचं नाही. प्रेमात ही अशी भांडणं होतात. झाली आहेत ग, सतत आमच्यात भांडणच झाली आहेत. आज मला कळलं की तिच्यात किती गरळ भरली आहे, ती आतून किती वाईट आहे ना हे आज कळतंय मला. आई, मी मनापासून प्रेम केलं होतं तिच्यावर आणि तिने काय केलं? खोत घराण्यावर सूड उगवण्यासाठी माझा वापर केला. ठीक आहे का, मला नाही फरक पडत, तिचं प्रेम नाही मिळालं मला, मी काय मरत नाहीये, पण मी माझ्या माणसांचा अपमान नाही सहन करणार. उडत गेली ती नली. हे बघ वेद, नलीला तिची चूक कळेल, ती येईल परत. मला नाही फरक पडत आई, तिने आता माझ्या समोर हजार वेळा नाक जरी रगडलं ना तरी मी तिला माफ करणार नाही, कारण खोट्या माणसांना आता माझ्या आयुष्यात जागा नाही. आहे माझं काय चुकलं माहितीये? मी विश्वास ठेवला. मी मूर्ख आहे का? मी मूर्ख आहे. वेद, काय झालं? काय लागलंय तुला? बघू, दाखव दाखव मला.
दाखव रे, खुस लागले रे. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये ग कि नली माझ्याशी असं वागली. शांत, मी काय सांगते ते नीट शांतपणे आई आई म्हणून तुला सांगते. तुझ्या बाबांनी ऋषीचं आणि मितालीचं लग्न लावायचं ठरवलंय. मिताली तुझी पण मैत्रीण आहे हो की नाही? त्यामुळे काही दिवस आपण हा विषय बाजूला ठेवायचा, त्यांचं लग्न छान लावून द्यायचं. हे बघ, नलीचं काय करायचं ते आपण नंतर ठरवू, पण सध्या तुला एकदम शांत राहायचं. नली आणि वेद प्रेम प्रकरण इंटरेस्टिंग वळणार आहे. मला या संधीचं सोनं करायला हवं. दादा आणि मितालीचं लग्न होणार असेल, माझा दादा जर सुखी होणार असेल, तर मी वेदच्या आयुष्यातून बाजूला होईल. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मी कधी म्हणाले? माझं तुझ्यावर कधीच प्रेम वगैरे काही नव्हतं. चेंडू, असं कोणी घाबरवत होता वेडा आहेस का? मग तू रागवतेस कशाला? अरे तू असं अचानक आलास आणि बॉ केलंस, घाबरले ना मी. बस गमत केली ना मी. बघा मी तेव्हा रडलेला चेहरा करून का असतेच, म्हटलं तुला थोडं हसवावं भाव केलं. चेंडू, पहिल्यासारखं तू हसत पण आहेस. तिच्या डोळ्यात पाणी आलं ना की मला पण रडू येत. चेंडू, अरे तू असा अचानक समोर आलास आणि तू भाव केला.